राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जे पी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे. वाजपेयींच्या काळात भाजपाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती आणि आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतःला चालवू शकतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जे पी नड्डा यांनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे. तर नड्डांच्या या वक्तव्यावर आरएसएस विचारक वसंत काणे आणि प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. त्यावेळेला संघाच्या माध्यमातून एक दीनदयाल उपाध्यायजी, लालकृष्ण अडवाणीजी किंवा अटल बिहारी वाजपेयीजी अशासारखी दोन तीन प्रचारक मंडळी या क्षेत्रात काम करायचं म्हणून बाहेर पडली. त्यावेळेला त्यांना मदत लागली असणार साहजिकच, कारण तिथे समाजात वावरायचं आणि देशभर काम उभं करायचं तर मदत लागतेच, सगळ्या प्रकारची लागते. मुख्यतः प्रतिष्ठा लागते, ती संघाची आहे, ती त्यांनी घेतली असेल संघ काम या मदतीच्या भरोशावर काम उभं केलं असेल. पण या सगळ्यांच्या बाबतीत संघाची मूलभूत भूमिका हीच आहे की प्रत्येक क्षेत्र हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे, ज्यांनी त्यांनी आपला कारभार स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या हिमतीवर उभा केला पाहिजे. ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत. मी मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांना असणारा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का, तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का, याचं उत्तर अजून आलं नाही. जे पी नड्डाच्या ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नको आहे.